आजही 24 तास एक पाऊल पुढे. काही वासुदेव येण्याची परंपरा आता जवळपास हद्दपार झाली, मात्र पिंपरी चिंचवडमध्ये काही जणी परंपरा केवळ पुढे चालवतच नाही तर सामाजिक संदेश देण्याचं कामही तितक्याच तन्मयतेने चालू आहे. पूर्वी गावोगावी दिसणारं हे दृश्य आता फार दुर्मिळ झालंय, मात्र पिंपरी चिंचवडमधल्या वाकड खेरगाव परिसरात आजही सकाळ उजाडते ती वासुदेवाच्या ओव्यांनी. हातात टाळ, चिपळी, बगलेत झोळी, डोक्यावर मोरपिसांची टोपी, तसंच अंगात बाराबंदी आणि धोतर असा यांचा पोशाख. याच साध्या वेशात विचारांचं दान करत ही मंडळी स्वामी विवेकानंदांच्या आचार विचारांवर प्रबोधन करतायत. मग याच त्रिभुवन हत्येसारखा महत्वाचा विषयही तितक्याच सहजतेनं मांडून समोरच्याला आत्मचिंतन करायलाही भाग पाडतात. मुलीच्या जन्माचं अशा पद्धतीनं उत्साहवर्धक असं स्वागत झालं पाहिजे असा संदेश या वासुदेवाच्या भूमिकेतून संपूर्ण महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यात आणि सेवा वस्त्यांमध्ये लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम या वर्षभरामध्ये करणार आहोत. आजच्या धकाधकीच्या शहरी जीवनात वासुदेव पोतराज, दरवेशी, भारूड यासारख्या लोकमनोरंजनातून समाज प्रबोधन करणाऱ्या कला लोप पावत चालल्यात. मात्र आसाराम आणि त्यांच्या साथीदारांचा हा कला जपण्याबरोबरच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न कौतुकास्पदच आहे. झी 24 तासासाठी पिंपरी चिंचवडहून कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.